लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि सध्या प्रचाराचा एक विषय खूप चर्चेचा मानला जातो तो म्हणजे अमोल कोल्हे यांचा प्रचार शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे हे गावोगावी प्रचार करत आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत घोड्यावरून प्रचार केल्याने ते चर्चात आले होते आणि त्याच्यानंतर आता यावेळी देखील ते घोड्यावरून प्रचार करताना दिसलेत जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथील ग्रामस्थांनी अमोल कोल्हे यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले आणि सावा साकोरी त्यानंतर पारगाव तर्फे आळे या गावात अमोल कोल्हे यांचा गाव भेटीचा दौरा आयोजित करण्यात आला होता आणि पारगाव तर्फे आळेच्या तर ग्रामस्थांनी मोठ्या उस्ताद फुलांची उधळण करत त्यांचं स्वागत केलं पारगाव तर्फे आळेच्या ग्रामस्थांनी अमोल कोल्हे यांची घोड्यावरून मिरवणूक काढल्यानंतर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की मी जेव्हाही घोड्यावर बसलो तेव्हा काही जणांच्या पोटात लय दुखते असा टोला त्यांनी विरोधकांना यावेळी लगावला यावेळी अमोल कोल्हे यांना घोड्यावर बसण्याची विनंती ग्रामस्थांकडून करण्यात आली त्याला प्रतिसाद देत अमोल कोल्हे घोड्यावर बसले त्यांच्या सोबत शिवसेना नेते माऊली खंडागळे भास्कर भास्करे यांना देखील ग्रामस्थांनी घोड्यावर बसवत त्यांची मिरवणूक काढली दरम्यान सकाळी निमगाव सावा येथील ग्रामस्थांनी जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत केले त्याचबरोबर साकुरी येथे देखील अमोल कोल्हे यांची मोठी सभा पार पडली तर पारगाव तर्फे आळे येथील ग्रामस्थांनी कोल्हे यांची घोड्यावर बसून मिरवणूक काढली याआधी अमोल कोल्हे यांनी दोन हजार एकोणीस साली लोकसभा निवडणुकीत दरम्यान आश्वासन दिले होते की ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल त्या दिवशी पहिल्या बारी पुढे घोडी धरणार आणि तो शब्द अमोल कोल्हे यांनी पूर्ण केलाय फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा येथील मानाच्या यात्रेत बैलगाडा घाटात बैलगाड्या समोर घोडी धरली होती त्यानंतर आज पुन्हा शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे गावात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना घोड्यावर बसवून ग्रामस्थांनी मिरवणूक काढली तर अशा प्रकारे अभिनय क्षेत्रात तसेच राजकारणात सक्रिय सहभाग असणारे खासदार अमोल कोल्हे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद